नमस्कार, अन्नपूर्णेश्वरी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी सुजाता. आज या ठिकाणी मी तुम्हाला उपवासाचं साबुदाण्याचं थालीपीठ करून दाखवणार आहे. तर चला आता आपण कृतीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी तुम्हाला आज उपवासाचं थालीपीठ दाखवणार आहे. तर या ठिकाणी मी एक वाटी शाबू हा 7 ते 8 तास मी भिजवून घेतलेला आहे, तो घेऊ आता. त्याच्यामध्ये थोडंसं आवश्यकतेनुसार मीठ घालायचं. लाल मिरची पावडर आवश्यकतेनुसार, आपल्याला कसं तिखट हवं आहे तशा पद्धतीनं घालायचं. जिरा पावडर आणि या ठिकाणी शेंगदाण्याचं कूट आपण घालायचा. 2 बटाटे घेतलेले आहेत, यासाठी मी आता हे कुसकुरून चांगलं पीठ मळून घ्यायचं. कोथिंबीर पण घालायची आपण. आणि आता ह्याला पिठाला चांगलं मळून घ्यायचं. थोडंसं पाणी घ्यायचं हातामध्ये. हे पीठ अशा पद्धतीनं मी मळून आता घेतलेलं आहे. 1 वाटे शाबू तांदळाला मला 3 बटाटे लागलेले आहेत. तुम्ही किसून पण बटाटा घालू शकता आणि उकडून पण घालू शकता. तर चला आता आपण या तव्याला, आता मी तेल लावून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी मी थालीपीठ आता थापणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण छानपैकी थापून घ्यायचं. छोटे छोटे गोळे घेऊन करा. ग्रेव्हींसाठी एक वेगवेगळी टीप माझ्याकडं मी आणलेली आहे. लसणाची साल जर का तुम्हाला काढायची असेल तर त्याला पीठ चोळा थोडंसं. पीठ चोळल्यानंतर लवकरात लवकर ती साल निघून जाते. या ठिकाणी मी साबुदाण्याचं थालीपीठ थापून घेतलेलं आहे. आता आपण मीडियम फ्लेमवर त्याला गरम करून शेकून घेऊया. तर या ठिकाणी थोडंसं आपण तेल घालून घ्यायचं आणि आता प्लेट झाकून ठेवायची. तर या ठिकाणी आपण बघूया झालं आहे का आपलं थालीपीठ. तर पाहू शकता तुम्ही अतिशय छान झालेलं आहे. तर बाकीची पण आता थालीपीठ आपण करून घेऊया. या ठिकाणी बघा, आता आपण दोन्ही बाजू करून झालेली आहे. आता सर्विंग प्लेटमध्ये आता काढून घेऊ आपण. तर या ठिकाणी आता उपवासाचं थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा, खा आणि कसं वाटलं ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.